प्रीती लव्स कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज मला फिश मार्केट मध्ये मोठी सुरमई दिसली आणि मनात आलं की या मोठ्या सुरमईच्या डोक्याचं कांगवण केलं तर काय भुन्नाट लागेल ना. निकी और कुछ कुछ आले घरी घेऊन. तर आज फ्रेंड्स आपण सुरमईच्या डोक्याचे कालवण कसं करायचं, करी म्हणा कसं करायचं बघूया. हे सर्व तुकडे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. पीसेस तसे भरपूर आहेत तर त्याप्रमाणे आपल्याला आता हिरवा मसाल्याचे वाटण तयार करायचे आहे. आणि त्यासाठी लागणारे साहित्य आहे कोथिंबीर, लसूण, आल्याचे तुकडे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या. तर एवढ्या क्वांटिटीला मी हे वाटण घेतलेलं आहे. तर त्याचबरोबर आता खोबऱ्याचंही वाटण करायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी 1/4 खोबऱ्याचं वाटण मी करून घेतलेलं आहे. कोकणामध्ये सहसा माशाच्या कालवणाला फोडणी देत नाहीत. या वॉश केलेल्या फिशच्या तुकड्यामध्ये 1 टेबलस्पून ऑफ हळद पावडर, 2 टेबलस्पून ऑफ ग्रीन मसाला वाटण, 3 टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि मीठ 1 टेबलस्पून हे घालून छानपैकी मिक्स करून घ्या. हा सर्व मसाला मी आता एकत्र केला आहे आणि 1/2 ते 1 तास मुरायला ठेवते. आता बघा फिश छान मॅरिनेट झाला आहे तर आपण त्याला कुक करूयात. मुरलेला फिश मी क्ले पॉटमध्ये ट्रान्सफर करते, त्याला अर्धन पॉट असंही म्हणतात. आणि 4 टेबलस्पून ऑफ ऑइल, कोकम म्हणजे आमसूल, नंतर ओला नारळ वाटण, मीठ घालून थोड्या पाण्यामध्ये मिक्स करते. मी नॉर्मली फिश करताना क्ले पॉटच घेते कारण या पॉटमध्ये ॲक्च्युअल अरोमा ऑफ द फूड इज रिटेन्ड. आणि क्ले पॉट हे पोरस असल्याने कुकिंग प्रोसेसमध्ये हीट अँड मॉइश्चर इव्हनली सर्क्युलेट होते अँड ऑब्व्हियसली तुमचं फूड हे हेल्दियर होते बिकॉज इट रिटेन्ड मोर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज. आता हे मिश्रण 10 ते 15 मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवर छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटानंतर थोडंसं पाणी ॲड करा. फिश कुक करायला जास्त वेळ लागत नाही म्हणून फ्लेम स्लो करायचा नाहीतर फिश कालवणातच खळून जाईल. आता हे कालवण मस्तपैकी झालेलं आहे पण मला ना फिश कालवण जरा तिखट आवडतं म्हणून मी थोडंसं मीठ आणि 3-4 ओल्या मिरच्या टाकते आणि मग कसं हे चवीला ना जरा झणझणीत होईल. आता हे माझं झणझणीत सुरमईच्या डोक्याचं कालवण मस्तपैकी झालेलं आहे. आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करूया. तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की फिश कालवण हे वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं पण ज्यांना फिश खायला आवडतं आणि बनवायला आवडतं बट ड्यू टू द वर्क टाइम नसतो जास्त बनवायला. पण टेस्टी फूड खायला कोणाला नाही आवडत, तलप तर येतेच. मग त्यांच्यासाठी माझी रेसिपी खूपच इझी, खूपच टेस्टी आणि खूप क्विक आहे. करून तर पहा